सो मॅप्रो गार्डनला आलोय, खूप गर्दी आहे तिकडे. खाली सुपर मार्केट सारखं मार्केट आहे मॅप्रोचं, तिथे जेली चॉकलेट्स वगैरे फलेरो वगैरे चॉकलेट भेटते. आता खाली जाऊ, तिथे शूट करेल. तिथे जास्त बोलणार नाही, तिथे शूट करतो आणि गाणी टाकतो. सो आत्ता आम्ही इथे मॅप्रोच्या रेस्टॉरंटमध्ये बसलेलो. भूक लागलेली इतकी की व्लॉग बनवायचं सुचलंच नाही. आता मागे सुपर मार्केट आहे, तिथे आम्ही विजिट करणार आहे. बाजूला खाकरा फॅक्टरी आहे, तिकडे पण जायचं. तिकडे पण शूट करायला परमिशन दिली तर करतो, बघू. अँड बघू, सिनेमॅटिक या ब्लॉग्समध्ये एवढं नाही आलं आहे. देन टू आय ट्राय. चलो तिकडे फ्री सॅम्पलिंग पण असणार चॉकलेटची, तर तीही टेस्ट करून सांगतो आणि आवडली तर घेऊनही टाकू. आवडणारच बघू. आणि इथे आईस्क्रीम भेटतं. चलो, आईस्क्रीम तर आम्ही रात्री खाणार आहे. आता सध्या खूप थंड आहे आणि रात्रीच्या थंडीत अजून थंड आईस्क्रीम खाण्याची मजा वेगळी आहे. चलो आणि नॉर्मल आहे जॅम वगैरे, जे नॉर्मली तुम्हाला कोणत्याही सुपर मार्केटमध्ये भेटेल, पण इकडे तुम्हाला 4 to 5 rupees कमीमध्ये भेटेल. तेवढाच फरक आहे बस. आणि फॅक्टरी मेड आहे, एकदम ब्रेड चांगलं आहे, तर फ्रेश. माझी मम्मी तिला ते पाहिजे ते घेते. थांबलो आहे आणि पाऊस बघा, एक मिनिट कॅमेरा टर्न करून दाखव. पाऊस पडतोय इथे जोरात, अचानक पडतोय काय माहिती. 3-4 दिवस पहिले मुंबईला पण पडलेला, आता इथे पण पाऊस पडतोय. अँड बघू आता घरचे लोक काय 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 घेत आहेत. आणि मग निघू. आणि इथे महाबळेश्वर मार्केट पण आहे, तेही फिरण्यासारख्या बोलतात. तिकडे आईस्क्रीम चांगलं भेटतं मॅप्रोपेक्षा. सो आम्ही तिकडे जाऊन पण खाऊ आईस्क्रीम, तिकडचं पण टेस्ट करू. चलो आम्ही हे वाला घेतलं आहे घरी, चांगल्या प्राईजमध्ये 135 ला. तर सो गाईज, आता आम्ही निघतो आहे आणि पाऊस पण पडतो आहे. आणि माझा फोन वॉटरप्रूफ असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. अँड जाऊया गाडीकडे, प्लीज बसूया. चलो आपल्या बहिणीसाठी, ती येते का नाही विचारू. आणि हा दुसरा पार्ट आहे, तर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि सुरुवात झालेली आहे ब्लॉगची. आणि आम्ही चाललो आहे, चल पट पाऊस पडतोय पटकन बघून येऊया. चला तर आम्ही पारसी किलवरून आलो आहे, पारसी पॉईंटला, महाबळेश्वरला, पाचगणी जवळ आहे. इथून 3-4 kilometers. आणि इथं आम्ही आता करतोय, ट्रायपॉड काढला आहे हाताने, शूट करतोय. आणि परत लावा काढा आणि आता परत फक्त 1-2 shots नंतर परत जायचं आहे. तर तिकडे जाऊया, तिकडे ब्रिज आहे चढून जायचं. तर चला जाऊया. पाऊस पडतोय आणि हा सेकंड पार्ट आहे. 2 parts आय होप तुम्हाला आवडतील. पहिल्या पार्टमध्ये लोडविक पॉईंट आणि मॅप्रो गार्डन दाखवलं आहे. या दुसरा हे त्याच्यात छोटे छोटे पॉईंट जे महाबळेश्वरमध्ये ते दाखवतोय. अँड वातावरण अचानक चेंज झालं आहे, पाऊस पडायला लागला. माझी बहीण हा येते आणि हा व्ह्यू आहे मागे, वर ते फुल व्ह्यू. तिथून तुम्हाला कॅमेरा पलटून दाखवतो. सो हा व्ह्यू आहे पारसी पॉईंट बसून. तिकडे त्या लोकांचं फोटोशूट झालंय, चाललो आहे. मम्मी खाली चाललो, खाली जाऊन शूट करतात. इथून जागा नाही, तिकडून जावं लागेल. शिडी पाहिजे खाली जायला, नाही तर पोपट खूप मोठा पाहावा लागेल. आणि हा व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. तिकडून नीट दिसत नव्हता. आणि ते आहे वीणा लेक, तुम्हाला दिसत आहे का नाही. ती पूर्ण धुकं झालंय पावसामुळे, धुकं पडलंय. आणि असा व्ह्यू आहे हा. आणि आता रील्स बनवतो
रील्स कदाचित व्हिडिओच्या ट्रेलर टाईपमध्येच बनवेल आणि व्हिडिओ अपलोड टाईमवर होईल का नाही ते मला गॅरंटी नाही, कारण गावी आलो तर गावी नेटचा इशू असणार, नेटवर्कचा इशू असणार. तर बघू. आणि एक नंबर फील होत आहे, एक सेकंड जरा शांतता फील करतो. आता तर आता आम्ही आलो चीज फॅक्टरीच्या आणि ही आहे चीज फॅक्टरी. सटकायला होत आहे मी मागे बघू शकतो तुम्ही, चीज फॅक्टरी आहे. चला आज जाऊया. चला लय थंडी आहे, खूप थंडी आहे. आता इथं टेम्परेचर काहीतरी 14 degrees आहे. आम्ही जॅकेट वगैरे काय घातलं नाही आहे तरी. त्याचं कदाचित तिकीट काढायची आहे. बघू फ्री सॅम्पल पाहून बघू. काउंटर काउंटर चीज कुठे आहे पण आणि चीज फॅक्टरी आतमध्ये चीज बनत आहे. आता सध्या चीज नाही घेणार आहोत, कारण गावी राहणार आहे 10-15 दिवस अजून. तर गावी आलो तर झुणका भाकरी नाही खाल्ली तर काय मजा. तर चीज घेणं आत्ता वर्थ इट नाही आहे मला तर असं वाटतं. फक्त तुम्हाला दाखवायला आलेलो इथे चीज फॅक्टरी पण आहे. चला आता आम्ही निघतो आणि मागे जीप आहे, विंटेज जीप. आणि तिकडे पण विंटेज कार आहे, तिकडे जाऊन दाखवतो पण त्यांना. त्या लोकांनी तिकडे हे लावलं आहे, एंट्री नो एंट्री लावली आहे. सो जाऊ नाही शकत पण आम्ही बघू. आणि इथे पेस्ट्रीचं पण आहे, बघू पेस्ट्री खाल्ली तर. आणि इकडे हनी वगैरे पण भेटतं आणि तिकडे ती आहे विंटेज कार. सो चला तर निघू, कारण अंधार होईल त्याच्या अगोदर आम्ही निघतो खाली. खाली म्हणजे हायवेला, मग तिकडून डायरेक्ट सुसाट घरी. चलो. आणि ही आहे भिडेची स्कूटर, तुम्ही बघू शकता. आणि ही पण प्रीमियर, जी मुंबईमध्ये टॅक्सीसाठी पण यूज होते. आणि ही विंटेज कार आहे त्या दोघी. आणि खूप खूप जुन्या ब्रिटिशच्या कारची गाडी आहे ही, पहिले असे यूज व्हायचे. सो गाईज आता आम्ही आलो पाचगणीवरून परत महाबळेश्वरला, महाबळेश्वर मार्केट बघायला. ते आईस्क्रीम चांगलं भेटतं, त्या आईस्क्रीमचं पण टेस्ट बघू. त्या फूड आणि ट्रॅव्हल मिक्स लॉग झाला आपण बोलू शकतो. मी ॲक्च्युली इथे मॅप्रो गार्डनच्या तिकडे दाखवायला पाहिजे होतं, पण भूक इतकी लागलेली की दाखवायचं विसरून गेलो. चपला आहेत आणि हेल्मेट म्हणतात. बघू शूज पर्सन भेटले तर घेऊन टाकू. आणि फर्स्ट कॉपी असतं वगैरे. मोठ्या मोठ्या गाड्या आणतात एवढ्या छोट्याशा गल्ली. चणे घेत आहेत, साधे बरे ना. घेऊन बघू आपण कुठलं घेऊ. चीज वाले होते नंबर आहे, बघू काय घेतलं. निकिता ही कॉटन कँडी घेते, फेवरेट आहे तिची अशी बोलते. ती खूप वर्षांनी खाते. किती वर्षांनी? 10-15-20 एवढं तर झालीच नव्हते. हां, ही दरवर्षी महाबळेश्वरला येते, दरवर्षी कुठे ना कुठे फिरायला जाते. मलाच घरी बसवतात, बाकी सगळे फिरायला जातात. असं कधीतरी नेतात बाहेर. दरवर्षी यावर्षी गोव्याला जाणार होती पण कोविडमुळे कॅन्सल केलं तिने. आमच्यासोबत महाबळेश्वरला आली आहे. कँडी बनते तिची. एवढा निकिता खाणार आहे का काय माहिती. छत्री झाली आहे तिच्यासाठी, तिच्यासाठी छत्री झाली आहे. फोटो काढूया. एवढा मोठा घेतलंय पण हे मोठा आजी बोलते एवढा मोठा काय. अजून किती मोठं पाहिजे, अजून पूर्ण छत्रीच बनवाय ना. हे नुसतं हलकं बनेल. ठीक आहे, 30 rupees. मी आहे महाबळेश्वर मार्केट. इथे मागे शोच्या वस्तू भेटतात, चप्पल भेटते, खेळणी वगैरे भेटतात लहान पोरांना. सगळं आहे इथे आणि एवढी गर्दी नाही आहे. पुढे दिसते या रोडला तर नाही आहे, पुढे बघू. आणि मागे इथे चर्च आहे, चपलाचे आहेत आणि चण्याचे दुकान आहेत जास्त. बघू पुढे काय खायला भेटतं, आईस्क्रीम वगैरे चांगलं. Thank you.
आणि या सगळ्या चपला आहेत त्या हँडमेड आहेत आणि त्या सगळ्या चपला हँडमेड आहेत आणि एक माझ्या बहिणीने पण घेतली हँडमेड. बघू आता ती किती दिवस टिकते. चला वोकल फॉर लोकल चालू आहे, सगळे घेत आहेत. सो आता आम्ही आलो आहे आईस्क्रीम खायला आणि महाबळेश्वरला आला आईस्क्रीम आणि स्ट्रॉबेरींना खाल्ली तर काय खाल्लं तुम्ही? आता निकिता मागवेल तेच आम्ही खाऊ. मला तर काय जास्त समजत नाही बाहेर खायला गेल्यावर, एकदम बेसिक खातो मी. तर बघूच की काय मागवते तेच खाऊ. स्वीट पोटॅटो मागवले आणि आईस्क्रीम पण आहे, त्याला खाऊया. आणि भूक लागत असेल तर तुम्ही महाबळेश्वरला आणि खाऊन बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बघू आता गावी आलो आहे. अजून ब्लॉग्स येत जातील, गावी कुठे कुठे जातं बघू. तशा प्रकारे प्लॅन करेल ब्लॉगसाठी. अजून आजूबाजूला गड वगैरे आहे तेही तिथे जाऊन शूट करेल. आणि आता पाऊस पडतो आहे, फॉर्च्युनेटली आपला फोन वॉटर प्रूफ म्हणून आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. आणि आता निघूया, चलो.